नमस्कार मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंगच्या या चौथ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे माझं नाव सागर तळेकर आणि आपण आज डिस्कस करणार आहोत की ऑप्शन ट्रेडिंगमध्ये मनीनेस काय असते यापूर्वीच्या तीन व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं होतं की ऑप्शन कसं बनते ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय त्याच्याबद्दल आपण समजून घेतलं होतं सेकंड व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलं होतं की ऑप्शन चेन काय असते ऑप्शन चेनचे कंपोनंट्स कुठले कुठले असतात आणि थर्ड व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन पेआउट चार्ट्स इम्पॉर्टंट बघितले होते अगर तुम्ही हे पेआउट चार्ट्स नाही बघितले असतील तर हा व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊ शकता त्याच्यात तुम्हाला ऑप्शनचे पेआउट चार्ट तुम्हाला डिटेलमध्ये समजतील याचा ॲडव्हान्टेज काय आहे की फ्युचरमध्ये जेव्हा आपण ऑप्शन ट्रेडिंगच्या वर जाऊ वेगवेगळ्या वे वे मंथली स्ट्रॅटेजीज आहेत किंवा न्यूट्रल स्ट्रॅटेजीज आहेत त्याच्यावर जाऊ त्यावेळी जेव्हा पेआउट चार्ट तुम्हाला समजायला लागले तर पेआउट मध्ये पुढचा ऑप्शन स्ट्रॅटेजी इझिली समजून येईल हा दुसरा एक पार्ट आहे की मनीनेस हे समजणं खूप इम्पॉर्टंट आहे कारण ह्याच्यावरून तुमचं ऑप्शन प्रीमियम कसं कॅल्क्युलेट होतं आणि ऑप्शनचं प्रीमियम अगर एक्स बनला आहे एक एक्स रुपीज आहे तर ते का आहे ते तुम्हाला कळते तर ऑप्शन प्रीमियम समजण्यासाठी मनीनेस ऑफ द ऑप्शन हा खूप इम्पॉर्टंट आहे येस असा हॉड वर्ड आहे मनीनेस पण तो ऑप्शन वर्ल्डमध्ये आहे तो आपल्याला आप ऑप्शनच्या हिशोबात ते आपण डिस्कशन केलं पाहिजे तत्पूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की अगर तुम्ही आमचं चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा तिथे आम्ही ऑलरेडी ऑप्शनचे ऑप्शन ट्रेडिंगचे तीन व्हिडिओ टाकले आहेत त्याच्याबरोबरच खूपशे ऑप्शनशी रिलेटेड किंवा वेगवेगळे ट्रेडिंगशी रिलेटेड खूपशे खूपशे व्हिडिओज अवेलेबल आहेत नॉर्मली अगर तुम्ही बघाल की ऑप्शन ट्रेडिंग शिक शिकण्यासाठी आणि किंवा टेक्निकल अॅनालिसिस शिकण्यासाठी तुम्ही खूपशे पैसे टाकता खूपशे लोक काही हजारो रुपये टाकतात पण ते प्रॅक्टिकली अगर बघितलं तर ते काही टाकायची गरज नाही कारण ही क्वालिटी सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला आमच्या चॅनलवर मिळेल याच्याबरोबरच तुम्ही आमचे जर टेलिग्राम चॅनल आहे आमचं टेलिग्राम चॅनल आहे माय इन्व्हेस्ट कार्ड ते तुम्ही जॉईन करा तिथे आम्ही खूपशी लाईव्ह इन्फॉर्मेशन टाकत असतो त्याच्या मार्केटबद्दल खूपशी इन्फॉर्मेशन टाकत असतो जे तुम्हाला रेग्युलरली तुमच्या ट्रेडिंगमध्ये उपयोगात येईल त्याच्यानंतर अगर तुम्ही बघाल तर आम्ही खूपशे वेबिनार्स आता आमचं एक रिसेंटली वेबिनार आहे ऑप्शन ट्रेडिंगचा तर त्याच्याबद्दल पण आम्ही इन्फॉर्मेशन टाकत असतो जे तुम्ही लाईव्ह वेबिनार्स मिस नाही करणार त्याच्यामध्ये आम्ही खूपशे गोष्टी आणि शिकण्यासारख्या असतात तर तुम्ही जॉईन करा त्याच्यासाठी पण आणि आता आपण आपल्या टॉपिकबद्दल डिस्कशन करू तर मनीनेस म्हणजे काय ठीक आहे मनीनेस म्हणजे काय हे आपण थोड थोडक्यातच समजून घेऊ की समजा तुमची स्टॉकची प्राईज आहे सध्याची स्टॉकची प्राईज आहे ठीक आहे ती स्ट्राईक प्राईजपेक्षा कमी आहे ठीक आहे लेस दॅन स्ट्राईक प्राईज स्टॉक प्राईज इज लेस दॅन स्ट्राईक प्राईज तर त्याला आपण इन द मनी कॉन्ट्रॅक्ट म्हणतो म्हणजे काय की समजा तुम्ही ही स्ट्राईक प्राईज घेतलीत नव्वद रुपयाच्या स्ट्राईक प्राईजवर तुम्ही ऑप्शन बाय केलं आणि सध्याची प्राईज जी आहे ती स्टॉकची किंवा ह्याची ती हंड्रेड रुपीज आहे ठीक आहे म्हणजे ह्याच्यामध्ये ऑलरेडी दहा रुपये आलेले आहेत ते दहा रुपये इन द मनी आहेत ठीक आहे अगर तुम्ही बाय केले स्ट्राईक प्राईज हंड्रेड रुपीजचीच म्हणजे सेम प्राइसला स्ट्राईक प्राईस पण असेल आणि स्पॉट प्राईज पण हंड्रेड रुपीज असेल तर त्याला ऍट द मनी म्हणतात आणि सपोज तुम्ही आउट ऑफ द मनी घेतला आउट ऑफ द मनी म्हणजे काय की तुम्ही स्ट्राईक प्राइस ही स्ट्राईक प्राईज पकडली एकशे दहा ही स्ट्राईक प्राईस तुम्ही पकडली आणि सध्या मार्केट जे आहे किंवा सध्या जो स्टॉक आहे तो हंड्रेड रुपीजला आहे म्हणजे या स्टॉकला हे हं एकशे दहा रुपये म्हणजे दहा रुपये कवर करणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही आउट ऑफ द मनी कॉल घेतलात आपण याच्यात बघू की इन द मनी म्हणजे काय की स्टॉकची प्राइस जी आहे ती तुमच्या स्पॉट प्राईसपेक्षा कमी आहे ठीक आहे ॲट द मनी म्हणजे प्राईस सेम आहे स्टॉक प्राईसची आणि आउट ऑफ द मनी म्हणजे प्राईस त्याला तेवढं पोचणं अजून गरजेचं आहे स्पॉट प्राईस ही कमी आहे त्याच्यापेक्षा सिम्पल कन्सेप्ट आहे आऊट ऑफ द मनी म्हणजे स्टॉक प्राइस हा तेवढा स्टॉक प्राईज ही कमी आहे प्राइस पेक्षा ज्या स्ट्राइक प्राइस वर तुम्ही डील केलं आहे हे समजणं काय इम्पॉर्टंट आहे पण खूपदा आपण आता ना एक दोन मिनिटामध्ये ऑप्शनचा पे पेआउट चार्ट पण बघणार आहोत आणि ऑप्शन चेन पण बघणार आहोत ऑप्शन चेनमध्ये तुम्हाला कळेल की खूपसे स्ट्राईक प्राईस खूप स्वस्तात अव्हेलेबल असतात म्हणून लोक बाय करतात पण त्याच्यामुळे काय होतं की ऑप्शनला तेवढं कवर करणं म्हणजे स्ट्राईक प्राईस कव्हर करणं आणि प्लस प्रीमियम कव्हर करणं गरजेचं असतं त्याच्यामुळे नॉर्मली जे ऑप्शनचे खूपसे आउट ऑफ द मनी असतात वर्थ ते वर्थलेस एक्सपायर होतात तर ती चूक करू नये ती कशासाठी त्याच्यासाठी मनीनेस समजणं हे खूप इम्पॉर्टंट आहे परत एकदा आपण ऑप्शन पेआउटवरच बघू हा बाईंग अ कॉल जेव्हा तुम्ही कॉल बाय करता त्याचा पेआउट चार्ट आहे ठीक आहे तुम्ही पाच रुपयाचा प्रीमियम दिलात सध्याची स्टा हे जे आहे की तुम्ही नव्वद रुपयाची स्ट्राईक प्राईस घेतली त्याच्यासाठी पाच रुपयाचा प्रीमियम दिला असं ॲज्युम करू सध्या स्पॉट आहे हंड्रेड रुपीजवर म्हणजे काय की याच्यात दहा रुपये तुम्हाला मिळाले ठीक आहे एक दुसरं एक्झाम्पल घेऊ की समजा तुम्ही स्ट्राईक प्राइस जी आहे ती हंड्रेड रुपीजची घेतली आणि आता जो आहे स्पॉट ही स्ट्राईक प्राईज आहे आणि स्पॉट प्राईस आहे ती एकशे वीसची झाली म्हणजे याच्यामध्ये वीस रुपये इन द मनी आला ठीक आहे आता दुस हे ॲट द मनीचं एक्झाम्पल म्हणजे काय की स्ट्राईक प्राइस पण शंभर रुपये आहे आणि तुम्ही स्पॉट प्राइस पण शंभर रुपये आहे म्हणजे ॲट द मनी झाला समजा की तुम्ही स्ट्राईक प्राईज आहे ती हंड्रेड रुपीजची घेतली पण स्पॉट जो आहे स्पॉट प्राइस जो आहे तो अजूनही एटी फायवरच आहे म्हणजे याला एवढं कवर करणं गरजेचं आहे म्हणजे हा ही समजा ही स्ट्राईक प्राईज आहे आणि हा स्पॉट प्राइस आहे म्हणजे याला एवढं कवर करणं आहे म्हणजे तुम्ही आउट ऑफ द मनी कॉल घेतला ऑप्शन चेनवर चेनवर समजणार आहोत डोंट वरी कारण हे कन्सेप्ट मी परत परत का रिपीट करतो आहे कारण जेवढं तुम्हाला कळलं तेवढं तुम्हाला ऑप्शनचे जे स्ट्रॅटेजीज आहेत ते कळतील कुठले राईट स्ट्राईक प्राईज घेण्या घ्यायचे आहेत ते कळतील त्याच्यामध्ये किती इन द मनी आहे म्हणजे ते काय प्राईजला एक्सपायर होणार ते तुम्हाला कळेल त्यामुळे हे कन्सेप्ट खूप गरजेचं आहे जेव्हा तुम्ही पुट बाय करता त्या पुटचा पेआउट चार्ट हा असा असतो ठीक आहे तर याच्यामध्ये पण हे थोडंसं उलटं झालं पुटमध्ये जेव्हा तुम्ही थॉट प्रोसेस टाकता किंवा तुम्ही स्ट्राईक प्राईज आहे ती एकशे पंधराची सिलेक्ट केलीत पण स्पॉट प्राईज आहे ती एकशे पाचवर आहे जेव्हा तुम्ही पुट घ्या घेता म्हणजे तुमचा व्ह्यू पॉईंट आहे की मार्केट खाली पडेल म्हणजे हे दहा रुपयाचं इन द मनी आहे म्हणजे जे कॉलचं आपण आता बघितलं त्याच्या उलट आपण पुटचं बघू आता हे अजून समजण्यासाठी तुम्हाला मी ऑप्शन चेनचं एक स्क्रीनशॉट घेऊन ठेवला आहे ऑलरेडी तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी समजवतो आता ऑप्शन चेनमध्ये हे बघा हे कॉल आहे इथे जो कॉल आहे इथे पुट आहे ठीक आहे ही जी आहे ते पुटचं आहे हे कॉलचं आहे ही मधली आहे ती स्ट्राईक प्राईस आहे आता अकरा हजार पाचशेच्या आसपास मार्केट आहे ॲज्युम करू ठीक आहे तर अकरा हजार पाचशेच्या आसपास मार्केट आहे म्हणजे काय झालं निफ्टी अकरा हजार पाचशेला आहे तर अगर तुम्ही हा स्ट्राईक प्राईस घेतलात तर तुम्ही ॲट द मनी आहात त्याच्यासाठी प्रीमियम किती देत आहे तुम्ही ॲडिशनल हंड्रेड रुपीज देत आहे ठीक आहे आपण कॉल बायचं बघूया हो समजा तुम्ही अकरा हजार दोनशेचा घेतलात अकरा हजार दोनशेचा घेतला म्हणजे काय झालं की याच्यामध्ये ऑलरेडी तुमचे तीनशे रुपये आहेत अगर राईट नाव अगर एक्सपायरी असती तर तुम्हाला हे तीनशे रुपये मिळाले असते आता तुम्ही बघाल तर इथे स्ट्राईक प्राईस थोडीशी जास्ती आहे का कारण त्याच्यात अजून एक्सपायरीला वेळ आहे त्याच्यामुळे त्याची व्हॅल्यू थोडीशी ॲडिशनल फोर्टी फोर रुपीजची ॲडिशनल व्हॅल्यू येते पण जसं जसं एक्सपायरीच्या जवळ जातो तेव्हा ती ही व्हॅल्यू आहे ती ॲक्च्युअल व्हॅल्यूमध्ये इंट्रेन्सिक व्हॅल्यूमध्ये कन्वर्ट होते आणि जे आउट ऑफ द मनी असतात लांबचे कॉल्स असतात जेव्हा एक्सपायरीला ते झिरो 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 होत जातात ठीक आहे आता तुम्ही एक बघाल की तुम्ही स्ट्राईक प्राईस ही घेतली खूपशी लोक काय करतात की ही स्वस्त आहे आता तीन रुपये इथे तीन रुपये आहे किंवा इथे तीन रुपये आहे इथे चार रुपयाची आहे पण लोक यांना खूप स्वस्तामध्ये कॉल मिळतोय म्हणून इथे बाय करतात आणि होप करतात की हा निफ्टी आहे ना एवढा कव्हर करेल आता एक्सपायरीला कमी दिवस असतील तर एवढे पॉईंट निफ्टीला कव्हर करणं खूप डिफिकल्ट आहे मग त्यावेळी तुम्ही खूप आउट ऑफ द मनी कॉल घेऊन बसलात तर ते कवर करणं आणि त्याच्यासाठी परत तुम्ही ॲडिशनल प्रीमियम पण पे केला आहे म्हणजे तेवढं कवर करणं आणि त्याच्यानंतर तुम्हाला फायदा होणार ते ते तर तेव तेवढं होणं खूप डिफिकल्ट असते म्हणून हे स्वस्त आहेत तर असं स्वस्त असण्याने आपण कुठल्याही स्ट्राईक प्राईजवर सिलेक्शन करू नये त्याच्यासाठी टाईम डिके आणि हे सगळं ते आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये की ऑप्शन प्रीमियम कसं बनते आणि ऑप्शन ग्रीक्स काय आहेत हे सगळं सगळं बन बघणार आहोत त्याच्यामुळे आमचा व्हिडिओ सबस्क्राईब करा आता आपण फक्त Moneyness वर कॉन्सन्ट्रेट करू तर मनीनेस म्हणजे काय ऍट द मनी तुम्हाला समजलं असेल इन द मनी समजलं असेल आणि बाहेरचा घेतला तर आउट ऑफ द मनी आता आपण पुटमध्ये बघू काय होतं पुट म्हणजे का काय की तुमचा व्ह्यू पॉईंट आहे की मार्केट खाली पडेल ठीक आहे मार्केट खाली पडेल म्हणजे काय होतं की मार्केट ही जी स्ट्राईक प्राईज आहे मी हे थोडंसं क्लिअर करतो मी तुम्हाला अजून समजेल ही जी स्ट्राईक प्राईज आहे ही हे मार्केट आहे ते असं खाली 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 पडेल इथे दिसताना विज्युअली वरती दिसते उलट दिसतंय कारण ते स्ट्राईक प्राईज इथे वाढत जाते बघा ठीक आहे तर हे उलटा उलटं जाते तर समजा आता तुम्ही स्ट्राईक प्राईज ही घेतली अकरा हजार आठशेची घेतली करंटली मार्केट आहे जे अकरा हजार तीन पाचशेवर आहे म्हणजे काय की एवढे तीनशे रुपयाची एन्ट्रेन्स्टिक व्हॅल्यू ह्याच्यामध्ये ऑलरेडी आलेली आहे ठीक आहे सपोज तुम्ही ॲट द मनी घेतलेत पुट बाय केलात पुट बाय केलात तर काय काय झालं की सेम प्राईस आहे त्याच्यासाठी तुम्ही एटी सेवन रुपीज प्रीमियम देत सेम प्राईज आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय झालं तुम्ही ॲड द मनी घेतलात कॉलच्या उलट जातो पुट आणि समजा तुम्ही अकरा हजार दोनशेच्या स्ट्राईक प्राईसवर म्हणजे तुम्ही काय इथे डील केलं की मी तुम्हाला जो निफ्टी आहे तो अकरा हजार दोनशेला विकिन जेव्हा तुम्ही असं म्हणता सध्या स्पॉट इथे आहे म्हणजे याला हे तीनशे रुपये कवर करणं गरजेचं आहे जेव्हा तीनशे रुपये कवर करता त्याच्यासाठी तुम्ही प्रीमियम किती दिला तेवीस रुपये प्रीमियम दिला आहे म्हणजे जेव्हा हे इथून मार्केट एवढं पडेल तीनशे रुपये पडेल प्लस हे तेवीस चोवीस रुपये पडेल त्याच्यानंतर तुमचा प्राईस तुम्हाला प्रॉफिट सुरू होईल म्हणजे समजा अकरा हजारवर मार्केट गेलं स्पॉट प्राईस ही झाली तर मग इथून पुढे तुम्हाला प्रॉफिट सुरू होईल म्हणजे काय की तुम्ही आउट ऑफ द मनी अँड डीप आऊट ऑफ द मनी कॉल्स घेऊ नये आता एक छोटंसं कन्सेप्ट तुम्हाला परत एकदा समजवतो आता तुम्हाला ओवरऑल आयडिया आलेलीच असेल की काय आहे तर आता एक छोटंसं आपण हे समजून घेऊ की ही जी आहे ती ॲट द मनी प्राईस झाली ठीक आहे समजा मी कॉल बाय करतो आहे ठीक आहे तर आता हे झालं आपण इथे बघितलं तर ही आऊट ऑफ द मनी झाली कारण याला शंभर रुपये कवर करणं गरजेचं आहे आणि हे अगर मी एकदम खुम खूप लांबचा कॉल घेतला तर हा डीप आऊट ऑफ द मनी झाला हा डीप आऊट ऑफ द मनी झाला ठीक आहे आता आपण पुटमध्ये बघू ठीक आहे मी थोडासा कलर चेंज करतो म्हणजे तुम्हाला इझी होऊन जाईल तुम्ही या प्राईजलाच स्ट्राईक प्राईज सिलेक्ट केली तर पोट ॲट द मनी आहे समजा तुम्ही इथे सेलचं प्रॉमिस दिलं की मी तुम्हाला या रेटला मी सेल करू शकतो तर हे आउट ऑफ द मनी झालं कारण ह्याला एवढा कवर करणं गरजेचं आहे आणि इकडचा प्राईज प्राईज पॉईंट घेतलात तुम्ही तर तो इन द मनी झाला क्लिअर आहे एवढं सिम्पल कन्सेप्ट आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऑप्शन ग्रीक समजणार आहोत जेवढं ऑप्शन ग्रीक तुम्हाला समजलं त्यामुळे ऑप्शनची प्राइसिंग जी आहे ही जी प्राईज आहे ऑप्शनचे जे रेट्स आहेत ते कसे बनतात आणि काय स्पीडने वाढतात ते तुम्हाला कळायला लागेल ला आणि एकदा ते कळायला लागलं की आपण मग ऑप्शन स्ट्रॅटेजीजमध्ये सुरुवात करणार आहोत तर बेसिक स्ट्रॅटेजीजपासून आपण ॲडव्हान्स स्ट्रॅटेजीज बघणार आहोत तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस वेलकम अगेन